नमस्कार शेतकरी मित्रांनो, आम्ही शेतकरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। जर का आपल्या शेतामध्ये कपाशी लावलेली असेल आणि त्या भागात जर का पाणी साचलेलं असेल तर आपण कोणते उपाययोजना करायला हव्यात, कोणती फवारणी करायला हवी किंवा कोणते खत द्यायला हवे जेणेकरून आपली कपाशीचे उत्पन्न घटणार नाही, तर या भागात आपण याबद्दल बोलणार आहोत। कापूस पीक अतिरिक्त पाण्यास अत्यंत संवेदनशील आहे। मध्य आणि दक्षिण भारतामधील प्रदेशात भारी जमिनीत अतिवृष्टीमुळे पाणी साचल्यास कपाशीच्या उत्पादनात घट होते। भारी काळ्या जमिनीतील कपाशी आणि कमी निचरा असलेली मृदा जास्त प्रभावित होते। पाणी साचलेल्या परिस्थितीत कपाशीचे संकरित वाण गुदमरून शेवटी मरून जातात। विशेषतः अजैविक ताण, अन्नद्रव्याची कमतरता आणि अधिक ओलाव्यामुळे ही समस्या बीटी कपाशीत दिसते। मुसळधार पावसानंतर किंवा सिंचन केलेल्या जमिनीत हा प्रादुर्भाव भारी जमिनीत जास्त आढळतो, त्यामुळे झाडांची मुळे क्षतिग्रस्त होतात, तसेच पाणी पिवळी किंवा लाल होतात। जोरदार पावसामुळे जमिनीत पाणी साचते आणि लगेच पडणाऱ्या प्रखर सूर्यप्रकाशामुळे झाडे कोमसतात। तर यासाठी आपण कोणते उपाययोजना करायला हव्यात त्या पुढीलप्रमाणे। ज्या भागामध्ये आपले पाणी साचलेलं असेल त्या भागातील रोपांवर 0.5% किंवा 1% DAP किंवा 19-19-19 हे खत 15 दिवसाच्या अंतराने फवारावे। पुढचं बघितल्यास पाणी साठल्याने कपाशीच्या पिकाची वाढ खुंटते, तसेच फुले आणि बोंड धरण्याचे प्रमाण कमी होते। प्रभावित भागावर 0.5% युरियाची म्हणजेच 150 ग्रॅम युरिया, त्याच्यामध्ये 100 लिटर पाणी अशी फवारणी करायची आहे। तिसरा पर्याय म्हणजे कार्बेंडेझम, 1 ग्रॅम प्रति लिटर मुळांच्या भोवती टाकल्यास झाडाची प्रतिकार शक्ती वाढते आणि दुसऱ्या रोगाचा प्रादुर्भाव थांबतो। तसेच मातीतून होणाऱ्या रोगजनकांचा संसर्ग टाळण्यासाठी मदत होते। पुढचा पर्याय चिबड आणि पाणथळ जमीन लागवडीसाठी निवडू नये। योग्य निचरा होणाऱ्या शेतजमिनीचीच निवड करावी। जमिनीचे सपाटीकरण करावे, तसेच पावसाचे पाणी उताराच्या दिशेने चरित सोडावे। शेतात पाणी साठू देऊ नये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जास्त नत्र खताचा वापर टाळावा, त्यामुळे अधिक कायिक वाढ होऊन बोंडे लागण्याचे प्रमाण कमी होते। म्हणून शेतकरी मित्रांनो, नत्राचा वापर कमी करायचा आहे। ज्या जमिनीची खोली 2 फूट किंवा त्यापेक्षा अधिक आहे त्याच जमिनीत बीटी कपाशी लागवड करावी। जर अतिवृष्टीचा अंदाज हवामान विभागाने दिला असेल त्यावेळेस खते देण्याचे टाळावे, कारण जमिनीच्या पृष्ठभागाचे धुकेमुळे नुकसान होऊ शकते। त्यामुळे अतिवृष्टी असल्यास आपण खत देण्याचे पुढे ढकलावे। तसेच इतर माहितीसाठी आपण या चॅनलला जरूर सबस्क्राईब करावे आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करावा। धन्यवाद मित्रांनो।